ओळखलं का मला? मी सावी, तुमची सावी। माझा जन्म सातारा जिल्ह्यातील छोट्याशा नायगाव या गावी झाला। माझ्या आईचं नाव लक्ष्मीबाई, माझ्या वडिलांचं नाव खंडोबा नेवसे पाटील। अरे मी पाटलाची बोर, पाटलाची बोर म्हटल्यानंतर मला सगळ्या गोष्टीची मुभा होती। परकर पोलकर घालून मी गावभर कुंदडत होती। त्या रूढी परंपरेमध्ये स्त्रीला बाहेर पडण्याची सुद्धा मुभा नव्हती। अशा या काळात मी माझ्या पाटलाच्या पोरीमुळे गावभर शेताच्या बांधावरती इकडे तिकडे हुंदाळत होती। कैऱ्या बोर चिंच आपल्या ओट्यामध्ये साठून आनंदाने जीवन जगत होते। ती मी सावी, माझ्या खंडोबा नेवसे पाटील यांची एकुलती एक कन्या होते। पण आई परंपरेमध्ये अडकून पडल्यामुळे ती मला नेहमी रागवायची, सावे अगं सावे तू अशी कशी वागतेस, तुझ्या वयाच्या पोरी तर बाकरी करतात, स्वयंपाक करतात आणि तू शेताच्या बांधावरती इकडून तिकडे नुसती हुंदाळत असते। सावे अगं सावे आमचं नाक कापशील, उद्या तुझं लग्न झाल्यानंतर आमचाच उद्धार होईल, आईने काही शिकवलंय की नाही? पण मी खरंच दादाच्या पाठीमागे जाऊन लपायचे, तसे दादा आपल्या मिशीवरती हात फिरून माझ्या डोक्यावरती हात फिरून मला कवेत घ्यायचे आणि आईला हसत सांगायचे दुधाचा ग्लास घेऊन या, आणि दुधाचा ग्लास माझ्या ओठावरती लावायचे, मला दूध पाजायचे, डोक्यावरती हात ठेवायचे आणि आईला सांगायचे हा माझा पोरगा आहे, हा माझा पोरगा आहे, त्यांना हुंदाळू द्या, फिरू द्या शेताच्या बांधावरती, तिला खेळू द्या, मुक्तपणे जीवन तिचं तिला जगू द्या। पण परंपरेमध्ये अडकलेली सोडू लागली। मला काय माहिती होत, जांभळाचं झाड एवढं ढिसाळ असत आणि त्या क्षणी माझ्या पायाखालची फांदी खाडकन तुटली, तशी माझ्या ओटा निसटला आणि सगळे जांभळं खाली पडले। मी वरती फांदीला घेऊन लटकत राहिले आणि ओरडत राहिले आई वाचव, आई मी पडले, आई वाचव। तशी आई माझी धावत आली, पण ती एकटी आली नाही, ती सोबत आपल्या दादांना घेऊन आली आणि आल्या बरोबर मला म्हणती बघा तुमचं ध्यान, म्हणूनच मी सांगते की पोरीचे दोनाचे चार हात करा आणि तिला लवकरात लग्न करून टाका, कारण एखादा जर आरोग्य तिने मोडला तर आयुष्यभर मोडक्या अवयवाने तिला आपल्याला सांभाळावं लागेल, तुम्ही माझं थोडंच ऐका। दादा हसले, त्यांनी बैलगाडी घेऊन आले आणि गाडीवर चढून अलगत मला फांदीवरून खाली आपल्या कुशीत घेऊन आले आणि गाडीत बसून आपल्या वाड्यावर घेऊन आले। वाड्याच्या अंगणात मला त्यांनी एखाद्या बाहुलीप्रमाणे सोडलं आणि तिथूनच दादांची रवानगी झाली ती पुण्याच्या दिशेने। दादा चार दिवसांनी परत आले, ते नायगावला आले आणि गाडीची बैल सोडता सोडताच आमच्या गोठ्यामधूनच आवाज दिला, पाटलींबाई ऐकलं का, ऐकलं का पाटलींबाई, मी सावीचं लग्न ठरवू ना। आणि तो काळ होता, माझा माझं वय होत 1840 मध्ये, म्हणजे माझा जन्म झाला 3 जानेवारी 1831 मध्ये आणि माझे मी घोड्यावर चढणार होते 1840 मध्ये वयाच्या 9 वर्षी। माझ्या समोर माझा धनीमन येणार होता तो वयाच्या 13 व्या वर्षाचा होता आणि पुण्यातलं सर मिळणार होत, पुण्यातला तो ज्योतिबा होता। मी स्वप्न रंगून लागले, छोट्याशा गावातील मुलगी शहरात जाणार, शहर कसं असेल, चांगला असेल, गाडी असेल, मला फिरायला मिळणार, माझा तो जीवन साथी माझ्या बरोबर सोंगट्या खेळणार, रात्रीच्या वेळी तारा मोजणार, ह्या सगळ्या स्वप्नात मी असताना माझं लग्न झालं आणि मला पुण्याला पाठवण्यात आलं। जे स्वप्न मी पाहत होते पुण्याला आल्यानंतर मला कुठेच खेळणी दिसली नाही, कुठेच सोंगट्या दिसल्या नाही, कुठेच काही दिसलं नाही, जिथे पाहावं तिथे मला फक्त दिसत होती ती भूक, नजर जाईल तिथे दिसत होती फक्त आणि फक्त भूक। आणि ज्यांना माझा धनी म्हणून मी पाहत होते त्यांना मी बोलले शेजी म्हणू लागले,
ते शेठजी फक्त सकाळी उठून शाळेत जायचे, शाळेतून आल्यानंतर हातातली पुस्तकं घेऊन पुस्तकं ठेवायचे, रात्रीच्या वेळी व्यायाम शाळेत जायचे, एवढंच ते करत होते, माझ्याशी कधी